वाले बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार, शाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे, बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। नमस्कार,
सावधान, परेड विश्राम, परेड सावधान। आज आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झालेले आणि 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा, चिपळूणचे सध्या कार्यरत असणारे नगरसेवक नगरसेविका श्रीदेवी करंजेश्वरीचे अध्यक्ष माननीय श्री प्रसादजी चिपळूणकर, त्याचबरोबर सर्व विश्वस्त सैनाजी कपडेकर, कादीरभाई मुकादम, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महेशजी शिंदे, त्या आणखीन रतनदादा, उल्लाजी कदम, विखी लवेकर, मकानदर सर, आणखीन सर्व पेटमापमधील प्रत्येक आळीतील अध्यक्ष, ग्रामस्थ आणि ज्यांना ज्यांना या शाळेविषयी प्रेम आहे असे सगळे पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेचा 77वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करतो आहे आणि तो स्वातंत्र्य दिन नाचं ध्वजारोहण आपल्या प्रभागाच्या नगरसेविका माननीय सौ स्वातीताई दांडेकर यांच्या हस्ते होणार आहे। बिरडे गजगिले सलामी दो हाथ नीचे परेड एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। देश हा माझा, देश
सगळ्यांनी त्या ठिकाणी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि खाऊ वाटप होणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतर्फे सगळ्यांचं स्वागत होणार आहे. तर सगळ्यांनी आपण शाळेच्या हॉलमध्ये पदार्पण करायचं अशी विनंती आहे. ना ना खाली खाली या थोडस काय नाही. आज आपण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यामध्ये आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर या प्रभागाचे नगरसेवक, शिक्षण प्रेमी सदस्य रतनदादा पवार, शिक्षण तज्ज्ञ गुरटे गुरुजी, त्याचबरोबर माजी नायब तहसीलदार गुलाजी कदम सर, आपल्या नाव होतं शिरडकर, राजू विकारे, वैशाली ताई शिंदे मोरे मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या उपाध्यक्षा सायली कदम आणि शालेय व्यवस्थापन समितीचे उर्दूच्या शिक्षणप्रेमी सदस्य मकानदार सर, उर्दूच्या मुख्याध्यापिका कारवेकर मॅडम आणि त्याचबरोबर प्रियाजी शिंदे आणि माननीय सर्व आणि आदरणीय त्याचबरोबर करंजेश्वरी देवस्थानचे सगळे विश्वस्त. दीपकजी केंद्रेकर ना तुमचं ना, दीपकजी केंद्रेकर आणि आपल्या गावातील सगळ्या मंडळाचे अध्यक्ष, पुन्हा एकदा मी मनपूर्वक असं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. त्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना व्यासपीठावरील सगळ्या आदरणीय व्यक्तींना मी विनंती करतो की प्रथम आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून घेऊया. हॅलो
शेटिंग चालले काळजी करू नका लाईव्ह दिस सुगंधित होती दोन सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे या कार्यक्रमापुढे पेटमाप मराठी आणि उर्दू शाळेच्या मुख्याध्यापकांचं आणि सगळ्या शिक्षकांचं कर्तव्य आहे. कारण आपली जी संस्कृती आहे की अतिथी देव भव, त्याप्रमाणे तुम्ही आमचे सगळे आदरणीय असे पाहुणे आहात. तर मी आमच्या शाळेच्या उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका कारवेंकर मॅडम यांना प्रथम विनंती करतो की आपल्या प्रभागाच्या नगरसेवक माननीय मनोजी शिंदे यांना त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत. इधर देखो, इधर देखो मॅडम. त्यानंतर माझ्या शाळेच्या सहशिक्षिका गांधी मॅडम यांना विनंती करतो की आज ज्यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलं आणि या प्रभागाच्या नगरसेवका माननीय सतीताई दांडेकर यांचं त्यांनी स्वागत करा. व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणय श्रुती प्रसाद लाड यांचं स्वागत कार्यक्रम मॅडम. शाळेचे सर्व सर त्यांना म्हटलं की शाळेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी वाहून घेतलेली आहे. कधीही आम्ही एक फोन केला तरी आमचे सगळे ग्रामस्थ किंवा कोणीही जरी असला माणूस तर फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला शाळेत हजर असणारे किती महत्वाचं काम आहे त्यांनी त्यांचा कधी विचार केला नाही असे असणारे सगळेजण आणि त्याचबरोबर रतन दादा पवार यांचं स्वागत करतील माझ्या शाळेच्या शिक्षिका गांधी मॅडम. आपल्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि करंजेश्वरी देवस्थानचे विश्वस्त माननीय मूर्ती गुरुजी यांचं स्वागत.
तहसीलदार आणि श्री राहुलजी गुल्लाजी कदम यांचं स्वागत करते आणि मॅडम शिरोडकर यांचं स्वागत करते कार्यक्रम मॅडम देवस्थान तरंजेश्वरी देवस्थानचे खजिनदार राजू विकारे आणि शाळेचं कुठलाही कार्यक्रम असलं तरी ज्यांचे असते असे राजू विकारे यांचं स्वागत करते त्यांनी मॅडम आपल्या शाळेचे माजी पदवीधर शिक्षक आणखीन चिपळूण तालुका बौद्ध विभाजन समितीचे अध्यक्ष असणारे सप्पाळ सर यांचं स्वागत करते कार्यक्रम मॅडम चिपळूण तालुका शिवसेना शहर प्रमुख माननीय वैशाली मनोजी शिंदे यांचं स्वागत करते गांधी मॅडम त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचा योग साधून प्रियाजी शिंदे आणि अजित पावसकर यांनी त्यांच्या सासरे त्यांचे सासरे आदरणीय सूर्यकांतजी शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी वया आणि पेनचं सुद्धा ते वाटप करणार आहेत तर त्यांचं स्वागत करतील गांधी मॅडम प्रिया शिंदे यांचे सारिका शिंदे यांचं स्वागत करते कार्यकर्ते मॅडम श्वेता अजित पावसकर यांचं स्वागत करते गांधी मॅडम उपशहर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते पी के लवेकर यांचं स्वागत करते कार्यकर्ते मॅडम तालुका अध्यक्ष माननीय संदेशजी कदम यांचं स्वागत करते गांधी मॅडम मंडळाचे चिठ्ठी अमोलजी कदम यांचं स्वागत मॅडम अमोलजी कदम स्वप्नजी शिंदे यांचं स्वागत तुम्ही तिकडे कुठे जा अजित पुढे स्वागत आमच्या शालेय व्यवस्थापन समिती पदवीधर शिक्षक आणि आमच्या प्राथमिक शिक्षक पदपेढीचे संचालक माननीय गराडे सर यांचं आणि आपल्या शाळेच्या हे दोन मुली निवडा दोन मुली निवडा दादा या दोन मुलींना द्या विद्या आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सुसूत्र नियोजन करणारे आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री कदम सर यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादा स्वागत धन्यवाद आपल्या साठी होतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत यानंतर आधी साहित्य वाटून घेण्याची त्यानंतर आजच्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी सगळ्यांच्या वतीने इथं सूचना आलेली आहे दादा सगळ्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी आजच्या 77व्या स्वतंत्र दिनाच्या आपण सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. जागेअभावी थोडीशी अडचण झाली त्याबद्दल आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काय बोलत नाही पण थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचा संपूर्ण सारांश इथे लाईव्ह चाललाय त्यांना माहित आहे.
आपण सर्वजण या ठिकाणी आलात. गेले कित्येक वर्ष या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आज तुमची उपस्थिती ही खरोखरच या शाळेचं काम करत असताना आम्हाला प्रेरणा देणारी आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. या शाळेचे व्यवस्थापन कमिटीचे नगरसेवक म्हणून मनोजी शिंदे असतील, दांडेकर मॅडम असतील, व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा लाड मॅडम. गेले कित्येक वर्ष या व्यवस्थापन कमिटीमध्ये एक मार्गदर्शक म्हणून काम करणारे बुरते गुरुजी प्रत्येक वेळेला ह्या पेटमक मराठी शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारे नायब तहसीलदार कदम साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले शिंदे मॅडम. मुळात पेटमाप भागातील संपूर्ण शिंदे कुटुंबीय या शाळेसाठी मोठं योगदान देते हे आज अभिमानानं सांगावं वाटतं. कुणाचंही नाव घेत नाही या ठिकाणी, पण असे बरेचशा पेटमाप भागामध्ये नागरिक आहेत, माझे विद्यार्थी आहेत, मग आमचा विके असेल, बाहेर कुर्टी गुर्टींचे चिरंजीव बसलेत, आमचे पावसकर आहेत, राजू विकारे तर आहेत, त्याचं नाव इथं प्रत्येक ठिकाणी घेतलं जातं. आज हा स्वतंत्र उत्सव साजरा करत असतानाच माझे सुद्धा आपल्याकडनं काही वेळ काम करत असताना काहीतरी अपेक्षा आहे. एक कुठला तरी चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी पेटमक मराठी शाळेच्या माध्यमातून राबवूया की जेणेकरून आज पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणासाठी 2.5 ते 3 लाख रुपये साधारण सर्वसामान्य कुटुंबाचे खर्च होतात. ज्यांची परिस्थिती आहे त्यांना तो खर्च करून दे, पण ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्याजवळ आपण स्वतः जाऊन तुमच्या मुलाला 1 ते 7 वीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ अशा प्रकारचा उपक्रम जर आपण राबवलात आणि ह्या पेटमाप मराठी शाळेची संख्या जर वाढवली. खरोखर या पेटमाप मराठी शाळेचे जे जे शिक्षक येत आहेत, आज कदम गुरुजी आहेत, गाराटे सर आहेत, आमच्या गांधी मॅडम आहेत, प्रत्येक मुलाला जवळ घेऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांची आहे. गेले 10-12 वर्षे अजित मी पेटमाप गणेशवाडीच्या वतीनं उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. त्यावेळेला निदर्शनास येते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यापेक्षा पेटमाप मराठी शाळेतले विद्यार्थी हे चांगल्या प्रकारचे गुण मिळून पास होतात आणि अशी परिस्थिती असताना आज शाळेची पटसंख्या कमी होते याच्याकडे आपल्याकडे प्रामुख्याने कुठेतरी लक्ष देणं ही स्वतंत्र भारताची गरज आहे, आपली स्वतःची गरज आहे. म्हणून या आज या दिवशी मी तुम्हाला सांगितलं तुमचं सहकार्य सगळ्यांचं चांगलंच आहे, जेणेकरून या पेटमाप मराठी शाळेची पटसंख्या वाढावी याच्यासाठी प्रत्येकाने आपण प्रयत्न करूया. आपण या ठिकाणी आलात चांगल्या कार्यक्रमात या ठिकाणी नियोजन शिक्षकांनी केलं नाही, प्रत्येकाने आपण सहकार्य करताय म्हणून या ठिकाणी शिक्षक सुद्धा हिरिरीने भाग घेऊन चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत. आज विद्यार्थीने नवीन आणलेला ड्रेस हा प्रत्येक वर्षी श्रीदेव सोमेश्वर देवी करंजी श्री देवीच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी मिळतोय. भौदळीच्या वतीनं अभिमानानं प्रत्येक वर्षी शाळेमध्ये येऊन बाळांना जसं तुम्ही आम्हाला इथे खायला देसाय तसं एक जण मुलांसुद्धा आणून द्या हे सुद्धा आज आम्हाला अभिमानानं सांगावंसं वाटतं की जेणेकरून ह्या शाळेची पटसंख्या वाढली तर या ठिकाणी काम करण्याला आणखीन आपल्याला या ठिकाणी महत्त्व प्राप्त होईल, आणखीन आपल्याला कुठेतरी आनंद होईल. आज या स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र दिनानिमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपण सर्वांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी ह्या स्वतंत्र भारतासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं प्राण दिलं, जे शहीद झालं त्यांचं या ठिकाणी स्मरण करून त्यांना आदराची आदरांजली वाहतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज. सगळ्यांचा उल्लेख करा, आभार म्हणा, नंतर सांगायची वाटप आधी वाटप करूया. साहित्याचं वाटप करण्यासाठी अचानक 2 आपल्या गावातील व्यक्तींचे मला फोन आले. मी दादांना विचारलं असा असा कार्यक्रम, दादा म्हणले कोणाचाही कार्यक्रम असेल तरी आपण त्या दिवशी ऍडजस्ट करू, कारण आपण पाहिलं तर भरपूर कार्यक्रम असतात सगळ्यांना आपल्या इथे समोर असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे कार्यक्रम ऍडजस्ट करायला जायचं असतो, त्यामुळे कार्यक्रम वाढत जातो. मग अचानक त्यांना वाईट वाटायला दादा म्हटले विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घ्या. तर या ठिकाणी 2 व्यक्ती म्हणजे सूर्यकांतजी ओके हा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संत गाडगे बाबा महाराज संस्थांच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रियाजी शिंदे आणि अजित पावसकर यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वही आणि पेन आलेले. आपण या ठिकाणी 5 मुलांना नामांतर मुलांना पहिल्यांदा वाटून घ्या, त्यानंतर दुसरं ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं मी नाव जाहीर करतो. या हॅलो हां
नवे नवे कहते समोर ते इकडे गर्दे गर्दे हो 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 सांगा सांगा नॉलेज या हो कपडे करे या बोल यानंतर या ठिकाणी दिवंगत विठ्ठल दगडू कदम यांच्या 25व्या पुण्यतिथी निमित्त संदीप कदम संदेश कदम संदेश कदम यांच्याकडून या मुलांना शैक्षणिक किट आलेलं आहे ते सुद्धा इथं वाटप केलं जाईल या आपल्या शाळेत येणारी जी मुलं आहेत ती सगळी गरीब आहेत की ज्यांची परिस्थिती नाही किंवा हुशार मुलं आहेत झोपडपट्टीत राहणारे मजूर करणारे किंवा बाहेरून आलेले जे ग्रामस्थ आहेत त्यांची मुलं या ठिकाणी राहतात पण त्यांना शाळेविषयी आत्मज्ञान आहे की आम्ही ज्या वेळेला शाळेत जात होतो त्या वेळेला आम्हाला या वस्तू मिळत नव्हत्या त्यांना मिळाल्यामुळे आम्हाला काय दुःख झालं काय यातना झाल्या त्या या पुढच्या मुलांना होऊ नये हा त्यामागचा त्यांचा उद्देश आहे. मी त्यांना पुन्हा एकदा शाळेतर्फे धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. पुढचा कार्यक्रम म्हणजे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किंवा आम्हाला चांगलं पाठबळ मिळावं यासाठी जे आमचे देणगीदार आहेत त्यांचं एकदा मी पुन्हा या ठिकाणी वाचन करतो. त्यामध्ये श्रीदेवी करंजेश्वरीचे देवस्थानामार्फत प्रतिवर्षी आपल्या मुलांना शाळेचा एक गणवेश वाटप केला तो वाटप केला आहे 2 दिवसापूर्वी वाटप केला आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. नंतर आपल्या शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रुती रुपेश लाड यांनी एक चॉकलेटचं पाकिट दिलेलं आहे. राहुल राजेश रेडी यांनी 40 बिस्किट पुढे आणखीन चॉकलेटचं एक पाकिट दिलेलं आहे. राजेश गडदे वडापाव सेंटर वर्षितिता यांनी आपल्या मुलांसाठी 50 वडापाव दिलेले आहे येणाऱ्या जाता येतात तिकडून. नंतर प्रिया शिंदे आणि अजित पावसकर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त मुलांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलेलं आहे. संदीप विठ्ठल कदम यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक शैक्षणिक साहित्याचं किट दिलेलं आहे त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर मनोजी शिंदे यांनी मागे 27 जुलैला एक कार्यक्रम आयोजित केला होता पण अतिवृष्टीमुळे आपल्या तो कार्यक्रम घेता आला नाही. माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मनिमित्त दिनानिमित्त या ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करायचं होतं तर त्यांच्यातर्फे आज या ठिकाणी 5 किलो जिलेबी आहे 6 किलो जिलेबी आहे त्यांना मी पुन्हा धन्यवाद देतो. राजू विकारी आपल्याला नेहमीच मगाशी उल्लेख केला की खुर्चीची व्यवस्था ते करतात विना मोबदला लगेच फोन केला तर सर हवे थोडं पोहोचे घेऊन जा त्यामुळे आपल्याला बसण्याची ती असेल त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. रुपेश रामचंद्र देवळेकर यांनी चॉकलेट आणि पेन्सिलचे एक एक बॉक्स दिलेल्या मुलांना त्यांचा सुद्धा आभार. साईदा मित्र मंडळातर्फे विद्यार्थ्यांना 40 बिस्किट पुढे आलेले आहेत. विलासजी सकपाळ सर माजी आपल्या शाळेचे पदवीधर शिक्षक आहेत त्यांनी मुलांना खाऊसाठी 500 रुपये रोख दिलेले आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. जय बी मित्र मंडळ पेटमाग बौद्धवाड यांच्याकडून 2 किलो जिलेबी आलेले त्यांना सुद्धा धन्यवाद. माधवी माधव बामणे यांनी 1 चॉकलेटचं पाकिट दिलेलं आहे आणि विहार मित्र मंडळ पेटमाग यांच्याकडून चॉकलेटचं एक पाकिट आलेलं आहे. ज्ञात अज्ञात यांचं कोणाचं नाव घ्यायचं राहिले असेल त्यांना सुद्धा धन्यवाद दिले तर काय जर चूक भूल झाली असेल तर सगळ्यांनी आपल्याला मोठ्या मनाने आम्हाला माफ करावा असं मी विनंती करतो. या ठिकाणी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. यानंतर सगळ्यांना या ठिकाणी खाऊ वाटप केलं जाईल खाऊ घ्यायचं आहे आणि नंतर या ठिकाणी आपला कार्यक्रम संपेल कारण पुढे बऱ्याच जणांना विनंती करतो की त्यांना गुलाब पुष्प देऊन आपलं प्रेमाचं प्रतीक म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. स्वातंत्र्याचा 47वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. हा हे जे मिळालेलं स्वातंत्र्य आपण आता उपभोगतोय ते स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही. ह्या पवित्र दिनी ज्याने ज्याने त्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणून जे प्रयत्न केले मग ते वेगवेगळ्या प्रकारे असतील शक्तीने केले असतील युक्तीने केले असतील शाब्दिक केले असतील सगळ्या जणांनी जे प्रयत्न केले त्या सर्वांचं आज पुण्यस्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणखी दुसरं कर्तव्य हे मिळालेलं स्वातंत्र्य आपण अनेक वर्ष आणखी पुढे
शतकानुशतक कसं आपल्याला राहील ते बघणं हे आपलं आणखी पवित्र कर्तव्य आहे आणि ते बजवायला पाहिजे. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे स्वतंत्राने वागून नव्हे स्वातंत्र्याने. मग सगळे आपले मग जे कोणी आहेत ते सगळे आपले ते स्वातंत्र्य कसं टिकेल चांगल्या वागणुकीनं आपल्या सर्वांच्या शुभेच्छानं ते आपण पाहूया. एवढं बोलतो. धन्यवाद.